माय मराठी माय बोलीचं महाचॅनल। राजा म्हणतोय की ही वाणी केव्हा चांगली होते हो? जेव्हा या वाणीवर या जिभेवर भगवंताचं नाव येतं त्याच वेळेस ही वाणी कृतार्थ होते, तिला वाणी म्हणावं। आपले हात, देवाने जे दोन हात दिलेत हे कधी चांगले म्हणावेत? जेव्हा या हातांनी सत्कर्म होत तेव्हाच याला हात म्हणावं। जे पाय भगवंताच्या दर्शनासाठी जातात, मंदिरामध्ये जातात, त्याच पायांना पाय म्हणावं। हे डोकं जेव्हा भगवंताच्या चरणी नतमस्तक होत त्याच वेळेस याला डोकं म्हणावं, शिर म्हणावं। आपल्या या शरीराची पवित्रता कधी होते? तर ती भगवंतासाठी आपण नामस्मरण केल्यानंतर, भगवंताचं दर्शन घेतल्यानंतर हे शरीर कृतार्थ होत। जे लोक भगवंताचं दर्शन घेतात, स्मरण करतात, तेच पवित्र आहेत, पुनीत आहेत। आणि तो परत म्हणतो की विष्णु रातेन संपृष्टो भगवान बादरायणी वासुदेवे भगवती निमग्न हृदयो ब्रवीत। असं राजाने बोलल्यानंतर वासुदेवामध्ये ज्यांची मती आहे, वासुदेवांवर ज्यांनी ध्यान केलेलं आहे, असे शुकाचार्य महाराज सांगतात, कृष्णस्यासी सखा कश्चित, भगवंताच्या एका सखाची कथा सांगतात, एका संताची कथा सांगतात। मित्र असावा तर कसा असावा? ब्राह्मणो ब्रह्मवित्तमः, भगवंतानी मैत्री केली होती ती एका ब्रह्मवित्त असलेल्या, ज्यांनी ब्रह्माला जाणलंय अशा एका ब्राह्मणाशी भगवंतानी मैत्री केली होती, आणि त्या ब्राह्मणाचं नाव म्हणजे सुदामा। आज आपण सुदाम चरित्र पाहणार आहोत। विरक्त इंद्रियार्थेषु प्रशांतात्मा जितेंद्रियः। हे सुदाम कसे होते हो? विरक्त इंद्रिय म्हणजे यांच्या कुठल्याही इंद्रियाला विषयाची वासनाच नव्हती। त्यांनी आपलं सगळं आयुष्य भगवंताला अर्पण केलेलं होतं। यांचे डोळे भगवंताचं दर्शन घ्यायचे, यांची वाणी भगवंताचं नामस्मरण करायची, यांचे हात भगवंताच्या भजनामध्ये नेहमी टाळ्या वाजवायचे, यांचे पाय भगवंताच्या दर्शनासाठी नेहमी उत्सुक असायचे। असे हे ब्रह्मवेत्ते असलेले प्रशांत आत्मा, अगदी शांत असलेले, ज्यांना कधीही क्रोध येत नाही, असे हे सुदामा। सुखदेवजी महाराज परीक्षित राजाला सांगतात की असा एक ब्राह्मण होता, अत्यंत शांत, निरंतर ब्रह्माचं चिंतन करणारा, कृष्णाचं चिंतन करणारा असा एक शांत ब्राह्मण होता। हे गृहस्थाश्रमी होते। गृहस्थाश्रमी असल्यामुळे शुकाचार्य महाराज सांगतात की यांना एक पत्नी होती, तिचं नाव सुशीला असं होतं। आणि यांचं, या दोघांचाही गृहस्थाश्रम चालू होता, पण तो कसा चालू होता? आपल्यासारखा होता का? सगळ्यांसारखा की झालं लग्न की लगेच जो नवरा म्हणायचा असतो तो पैशाच्या मागे लागतो, पैसा कमवतो कमवतो आणि त्यातून साड्या आण, गजरे आण, काही ना काही ते लग्नात असतच की, असं काहीतरी हात धरतात, आणा 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 आणा, नवरा विचारत असतो बसका बसका बसका, पण ती अजून सांगत असते आणा। असा हा सामान्य लोकांचा संसार, किती झालं तरी बस म्हणत नाही, अजून आणाच। मग तो नवरा मुलगा भगवंताच्या मागे लागत नाही तर संसाराच्या मागे लागतो। आणि स्त्रीचंही तसंच होतं, आणि या सगळ्या जीवनाचा नाश होऊन जातो। पण सुदाम देवांचं असं नव्हतं। जरी विवाह झाला होता तरी सुद्धा सुदाम देवांनी आयाचित व्रत धारण करून निरंतर भगवंताची सेवा केली होती। ब्राह्मणांमध्ये सगळ्यात उत्तम ब्राह्मण कुठला म्हणलं तर तो आयाचित वृत्तीचा ब्राह्मण। आयाचित वृत्ती म्हणजे कोणालाही जाऊन मागायचं नाही,
जे दैवानी प्राप्त होईल तेवढं स्वीकारायचं आणि त्यावरच आपला संसार भागवायचा चालवायचा. कुणाच्याही दारात जाऊन हात पसरायचे नाही अशी ही अयाचित वृत्ती सुदाम देवांची होती. आणि अशी अयाचित वृत्ती धारण करून उठल्यापासून झोपेपर्यंत निरंतर भगवंताचं नामस्मरण करणं, भगवंताच्या गोडगोड कथा गाणं, भगवंताचं चरित्र सांगणं हेच सुदाम देवांचं दिनचर्या असायची. असंच त्यांचा दिवस जायचा. असेच बरेच वर्ष उलटून गेले. जसं सुदामदेव वागायचे, उठायचं, जप करायचा, कथा सांगायची, तसं त्यांच्या पत्नीनी सुशेलीने ती कथा ऐकायची, सुदामदेवांना मदत करायची, सुदामदेवांना ती जागा स्वच्छ करून द्यायची जिथे ते पुराण सांगायचे, तिथे जाऊन बसायचं त्यांच्या समोर. ते कथा सांगत असताना ती कथा आपण ऐकायची, ते भजन करत असताना त्यांच्या सोबत सुरात सूर मिसळून भजन करायचं. असा यांचा संसार चालू होता. पण या संसारामध्ये कुठेही धनाची लालसा सुदाम देवांना नव्हती. तशीच या सुशीला देवींना सुद्धा धन पाहिजे, साड्या पाहिजे, दागिने पाहिजे अशी कुठलीही लालसा नव्हती. जसं सुदाम देवांचं चरित्र होतं तसंच सुशीला देवींचं सुद्धा होतं. त्यांच्या नावाप्रमाणे त्या होता. सुष्ठुशीलम यस्या सा सुशीला असं संस्कृत मधून त्या नावाचा समास होतो. म्हणजे जिचं अगदी चांगलं शील आहे अशा त्या सुशीला होत्या. जसं पतिव्रता स्त्रीनी राहिलं पाहिजे असं या होत्या. असं राहायच्या. पातिव्रत्य धर्माचा खूप मोठा स्वीकार त्यांनी केलेला होता. आज यांच्या संसारात 10-20 वर्ष उलटून गेले पण सुदाम देवांनी कधीही कुठेही जाऊन धनाची अर्चना केली नाही. धन पाहिजे म्हणून कुठे जाऊन उद्योग केला नाही. पण सुशी घरामध्ये अन्न नसायचं. जे दैवाने आलं तेवढंच घ्यायचं, तेच शिजवायचं, तेच खायचं, एवढंच सुदाम देवाचं चालायचं. त्यामुळे घरामध्ये धन नव्हतं, संपत्ती नव्हती. डोंगरेजी महाराज सांगायचे की स्त्रीला पतिव्रता कधी म्हणावं. ज्यावेळेस नवरा खूप उद्योग करतो, व्यवसाय करतो, पैसा भरपूर कमवतो, बायकोला साड्या, दागिने, जे काही हवंय ते सगळं देतो, सुख सोयी देतो, तेव्हा जर ती पत्नी त्या पतीवर प्रेम करत असेल तर तिला पतिव्रता म्हणता येत नाही. तर जेव्हा नवरा काहीही करत नाही, कुठलाही उद्योगधंदा करत नाही, कुठलीही साडी आणून देत नाही, पैसा आणून देत नाही घरात, कुठलीही सुखसोय त्या पत्नीला करून देत नाही, तरी सुद्धा जर पत्नी पतीवर प्रेम करत असेल, त्याला देवाप्रमाणे त्याची पूजा करत असेल तर तिला पतिव्रता म्हणावं. आज सुदाम देवाच्या इथेही ही स्थिती होती. सुदामदेव कुठेही जाऊन काही कमवायचं नाही, त्यामुळे घरामध्ये कुठलंही धन नव्हतं. सुशीला देवींच्या अंगावर जे लग्नात मिळालेली जी साडी होती तीच आजपर्यंत त्या वापरत होत्या. थोडी फाटली की तिला ठिगळ लावून घ्यावं आणि तीच तशीच वापरावी. पण एवढं दारिद्र्य असून सुद्धा कधीही त्यांनी म्हटलं नाही की असंच राहायचं होतं तर माझ्या जीवनाचा नाश का केला, माझ्याशी लग्न करून माझं अख्खं आयुष्य का नष्ट केलं असं त्या एकदाही म्हणाले नाही. आजकालच्या कोणी स्त्रिया असतं तर केलं असतं का असं? लगेच जाऊन भांडली असती बाई, लग्नच कशाला केलं माझ्याशी, तू तुला संसारच करायचं कळत नाही तर कशाला केलं माझ्याशी लग्न, माझं आयुष्य नष्ट केलं तू सगळं. पण सुशीला देवींनी मात्र असं कधी उच्चारलं नाही, ना कधी काही मागितलं सुद्धा नाही. पण भगवान आपल्या भक्तांची परीक्षा घेत असतो. तो कितपत पात्र आहे दर्शनासाठी याची वारंवार तो चाचणी घेत असतो, वारंवार परीक्षा घेत असतो. आपल्यावर जर संकट येत असतील, दुःख येत असतील, तर आपण भगवंताच्या दर्शनासाठी पात्र होत चाललोय असं माणसाने समजावं.
कारण की भक्त भक्ताची परीक्षा देव भक्ताची परीक्षा घेत असताना त्याच्यावर वारंवार संकट देत असतो. आज सुदाम देवांच्या वरती सुद्धा ही पाळी आली. भगवान आज सुदाम देवांची परीक्षा घेत आहेत, बघतायत की कितपत पात्र झाले आहे. आणि ही परीक्षा घ्यायचं म्हणून भगवंतानी आज 10-15 दिवस सुदाम देवांना कुठलीही भिक्षा मिळाली नाही, कुणीही काही आणून ठेवलं नाही, हे कोणासमोर मागायला जायचं नाही आणि हे 10-15 दिवस कोणी काही आणूनही दिलं नाही. त्यामुळे घरामध्ये अन्न शिजत नव्हतं. सुदाम देवांना 4-5 मुलंही होती पण 10-15 दिवस झाले अन्नाचा कणही मिळालेला नाही. होतं तेवढ्यामध्ये सुशीला देवीनी ते शिजवावं, मुलांना द्यावं, सुदाम देवांना वाढावं आणि फक्त पाणी पिऊन आपला गुजारा करावा असं रोजचं चालू होतं. बरेच दिवस गेले, बाहेरून काही मिळालं नाही पण होतं तो साठा सगळं संपून गेला. आता मुलांना काय खाऊ घालावं, पतीला काय द्यावं, ही मोठी मोठं संकट सुशीला देवींवर आलं. 3-4 दिवस असेच निघून गेले, काही अन्नाचा कण नव्हता कोणाच्याही पोटात. लहान लहान मुलं आई जेवायला वाढ, आई जेवायला वाढ म्हणायला लागले. पण सुशीला देवी करतात तरी काय, घरात कुठलाही अन्नाचा कण नव्हता, मग ते देणार तरी काय. असं म्हणतात की सुशीला देवींनी अन्नाचा कण नसल्यामुळे चुलीवरती चूल पेटवली आणि चुलीवर एक भांड ठेवलं आणि त्यात दगड टाकले आणि चूल पेटवली. मुलांना सांगितलं की हो हो संध्याकाळपर्यंत होईल, पण करता काय, त्यात अन्न तर नव्हतंच नव्हतं. मुलं आता चक्रा येऊन पडायला लागले. मोठी माणसं पाणी पिऊन झोपू शकतात पण लहान मुलांना अन्न लागतं. आजपर्यंत या सुशीला देवी एक पत्नी म्हणून पतिव्रता स्त्री म्हणून कधीही या सुदाम देवांजवळ मागण्यासाठी म्हणून गेल्या नव्हत्या, पण आज मुलांची ही अवस्था पाहून सुशीला देवींना राहावलं नाही आणि त्या सुदाम देवांकडे गेल्या, नमस्कार केला. इकडे सुदाम देवांचं कृष्ण कृष्ण जय कृष्ण कृष्ण जय कृष्ण कृष्ण जय असा जप चालू होता. यांना अन्न पाणी काही लागायचं नाही, भगवंताचं नामस्मरण केलं की यांचा आत्मा तृप्त व्हायचा. पण लहान मुलांना अन्न लागतं आणि त्या मुलांकडे यांचं लक्षच नव्हतं. नेहमी भगवंताच्या ध्यानामध्ये लीन, भजनामध्ये लीन असा अशीच त्यांची दिनचर्या होती, असंच आयुष्य जाऊ लागलं. पण आज मात्र सुशीला देवी यांच्या समोर हात जोडून उभ्या होत्या. त्या म्हणतात की अहो तुम्ही म्हणताना नेहमी द्वारिकाधीश माझा मित्र आहे, नेहमी कथेत सांगता की आम्ही एकाच गुरुकुलामध्ये शिकलोय, कृष्ण माझा खूप चांगला मित्र आहे आणि हा कृष्ण कोणालाही उपाशी झोपू देत नाही, पाठशाळेत सुद्धा मला दिल्याशिवाय तो कधी खायचा नाही असं सांगता तुम्ही. माता एकदा आज दर्शन घेऊन या, कृपा करा दर्शनासाठी जाऊन या अशी विनंती करतात. तर इकडे सुदाम देवांना वाटतं की अरे एवढा मी दरिद्री आहे, माझ्या अंगावर नेसायला धोतर नाहीये, पांघरायला उपरण नाहीये, असा दरिद्री मी जर द्वारकाधीशासमोर गेलो तर लोक म्हणतील हा ब्राह्मण मागायसाठी आलाय, काहीतरी भिक्षा घेण्यासाठी आलाय असं लोक म्हणतील. आणि माझी तर अयाचित वृत्ती आहे, मी कोणाला मागत नाही, मी देवाकडे मागण्यासाठी जाऊ की काय, मी मागायला जाणार नाही, देव मला बघून म्हणेल याला भिक्षा पाहिजे म्हणून आलाय. पण सुशीला देवी म्हणतात अहो मागायसाठी नाही पण दर्शनासाठी तरी जा. असं म्हटलं असता थोडा विचार करतात, हो देहाने दर्शन तर घेतलंच पाहिजे की हो, देवाचं दर्शन जर मिळत असेल तर का सोडायचं,
असा विचार यायला लागला. पण परत वाटलं की इथून पोरबंदरवरनं द्वारकेला जाईपर्यंत बराच काळ निघून जाईल. आपण रोजच्या रोज इथे दर्शन घेतोय, रोज मी ध्यान लावतो आणि त्या ध्यानामध्ये देव येतात, त्या देवांचं मी रोजच्या रोज दर्शन घेतो, मग इथून जाण्याची काय गरज आहे. ते म्हणतात नाही नाही मी मनाने दर्शन घेतो. कारण की मनाने दर्शन घेणं हे खूप महत्वाचं असतं बरं. मनयोग मनुष्याणां कारण बंध मोक्षयोग, हे मनच आहे माणसाला विषयामध्ये घालणार पण आहे आणि विषयातून सोडून भगवंताकडे घालणार सुद्धा हे मनच आहे. म्हणून मन आपलं नेहमी भगवंतावर असलं पाहिजे. नाही तर आपलं कसं असतं, शरीर येऊन पेंडॉल मध्ये बसलेलं असतं, डोळे भागवत सांगणाऱ्या महाराजांकडे जातात, कानही तिकडेच असतात, पण मन मात्र कुठं असतं, गॅसवर काही जळतंय का, गॅसवर मी दूध ठेवून आले होते ते उतू जातं की काय, घराला कुलूप लावलं की नाही, सून नीट सांभाळत की नाही घर, इकडेच आपलं मन गेलेलं असतं. पण सुदाम देवाचं मात्र असं नव्हतं. सुदाम देवांचं मन संसारात असून सुद्धा भगवंतावरती होतं. सतत ते ध्यान करायचे आणि ध्यानामधल्या भगवंताला नमस्कार करायचे, असं या सुदाम देवांचं जीवन होतं. म्हणून यांनी विचार केला की मी मनानेच दर्शन घेतोय, मग इथून शरीराने जायची काय गरज. पण परत सुशीला देवी म्हणतात की हे शरीरही पवित्र झालं पाहिजे, या शरीराने भगवंताच्या तीर्थाची प्रदक्षिणा केली पाहिजे, भगवंताकडे हे पाऊल चालले पाहिजेत, म्हणून तुम्ही जा दर्शन घेऊन या एकदा. तेव्हा सुदामदेव विचार करतात की आजपर्यंत या माझ्या पत्नीने मला काही मागितलेलं नाहीये, एकदा सुद्धा साडी आणा, अन्न नाहीये, अन्न आणा असं काही मागितलं नाही. मागितलं तर काय मागितलं, देवाचं दर्शनच मागितलं, त्यातही माझंच कल्याण तिने मागितलं, असा विचार करून सुदामदेव आता निघतात. पण निघायचं म्हणजे कसं, आता जर मित्राच्या इथं जायचंय तर रिक्त पाण्यानं पश्चेत राजानं, म्हणजे राजाला, देवाला, मित्राला, गुरूंना असं रिकाम्या हाताने जाऊन भेटायचं नसतं, काहीतरी घेऊन जावं, फळ फुलं असं काहीतरी सोबत असावं, तरच यांच्या घरी जावं. आज आपण आपल्या मित्राच्या घरी तर जातोय, पण हा गुरु आहे, कृष्ण वंदे जगद्गुरु, जगाचा गुरु आहे कृष्ण, मग त्याच्या दर्शनाला जायचं तर रिकाम्या हाताने जाता येणार. बर आपला द्वारिकेचा राजा आहे, राजाच्या दर्शनाला सुद्धा रिकाम्या हाताने जाऊन, मग हातात काहीतरी असलं, आपला मित्र आहे माझा, तो मित्र आहे, मित्राच्या घरी सुद्धा रिकाम्या हाताने कधी जाऊ नये. म्हणून सुदामदेव म्हणतात कि सुशीले घरात काही असेल तर दे, जे घेऊन मी देवाच्या दर्शनाला जाईल. सुशीला देवींच्या डोळ्यात पाणी येत. आज 8-10 दिवस झाले अन्नाच कण खाल्लेलं, आज मी काय देऊ, म्हणजे इथं काहीच नाही. पण परत विचार करतात की आज जर काही नाही म्हणाले तर हे परत कधी जाणार नाही दर्शनाला, आज नाही म्हणून चालणार नाही. मग विचार करतात की आता आपण शेजारी जावं, चार मोठी काय मिळेल ते अन्न आणावं आणि ते बांधून यांच्यासोबत जावं, म्हणजे हे दर्शनाला जातील, द्वारकेला जातील. शेजारी जातात, विचारतात, भिक्षा मागतात, अगं भाई तुझ्या घरी काही आहे का, चार मोठी अन्न दे, जे असेल तर दे, ते घेऊन आमचे हे द्वारकेला जातील, भगवंताचं दर्शन घेतील. चार पाच घरी गेल्यानंतर एक एक मूठ पोहे मिळतात. पण आता ते घ्यायचे तर कशात, बांधायचे कशात, द्यायचं कसं सोबत, आता घेऊन जायचं म्हणजे कशात तरी बांधावं लागेल, बघताय तिकडे तिकडे पण काही मिळत नाहीये. शेवटी एका फाटक्या घाणेरड्या अशा चिंधीमध्ये हे पोहे बांधले, सुदामदेवांच्या हातात दिलं, हे घ्या आता दर्शनाला निघा. सुदामदेव ते पोहे घेतात, निघतात दर्शनाला, हातात काठी घेतली आहे, शरीर असं कृश झालेलं आहे, कित्येक दिवस काही खाल्लेलं नाहीये, असं यांचं शरीर, अंगात कुठलंही त्राण नाहीये,
अगदी दरिद्री ब्राह्मण काहीही न खाल्लेलं, नेहमी भगवंताची आराधना केली यांनी फक्त, आणि आज दर्शनाला निघालेत. हातात काठी घेतली आहे, पोरबंदरावरून पायी प्रदक्षिणा आहे, काही गाडी नाही आहे, घोडा नाही आहे. आज आपण जायचं म्हणलं की विमानाची तिकीट काढतो, रेल्वेने जातो. पायी प्रदक्षिणेला खूप महत्व आहे. आपण ज्या पायी यात्रा करतो ना, त्याच खऱ्या यात्रा आहेत. हे गाडी घोड्याने केलेली यात्रा नसते, याला पिकनिक म्हणतात. आपण काय करतो, तिथे जाऊन देवाचं दर्शन घेतो का? नाही, तिथे जातो, खातो, मजा करतो आणि परत येतो घरी. पण आज सुदामा मात्र पायी चाललेत. पायी यात्रेला खूप महत्व आहे. पदोपदी भगवंताचं नामस्मरण होतं आणि त्या पावलोपावली केलेल्या नामस्मरणाचं कोटीशः फळ मिळतं. आज पायी निघालेत दर्शनाला, पण शरीरात त्राण नाहीये. 10-5 पाऊलं चालले की पडायचे. पौष महिना होता, आज आपला तोच महिना चालू. उन्हाचे चटके बसायला लागले, 12 वाजले, पोटात अन्नाचा कण नाहीये, आणि त्या उन्हामध्ये भर उन्हात पायी चालत असल्यामुळे यांना चक्कर आली. 10 अडकण कोसळले रस्त्यावरच. परत काही काळाने मूर्छा जातीय, परत उठतायत, परत चालतायत, परत पडतायत, परत चालतायत. बर पायात घालायला चप्पल तरी होती का हो त्यांच्याकडे? चप्पलही नव्हती. काटे कुठे पायात घुसले होते, रक्त बंबाळ पाय झालेले होते. पण यात्रा मात्र कुठेही खंडित झाली नाही. कृष्ण कृष्ण जय, कृष्ण कृष्ण जय, कृष्ण कृष्ण जय, प्रत्येक पदोपदी असा जप करत, महामंत्राचा जप करत ते चालले होते. इकडे सुशीला देवीनी सूर्यनारायणाला प्रार्थना केली. पौष महिन्यामध्ये सूर्यनारायणाची पूजा करतात. त्यांना वाटायला लागलं की मी आता पाठवलंय पतीला, हट्टानी पाठवलंय दर्शनाला, पण पोटात अन्नाचा कण नाहीये, यात्रा पूर्ण कशी होणार? खायला सोबत काही नाहीये, द्यायचं म्हणून 4 मुठी पोहे घेऊन गेलेत. ते खाणार नाहीत, याची शाश्वती आहे. ज्याला द्यायचं त्यालाच देऊन येतील. सोबत खायला सुद्धा काही नाहीये, अशी परिस्थिती. आज यांनी साकड घातलं सूर्यनारायणाला की देवा, यांची यात्रा सफळ होऊ दे, ते आल्याशिवाय मी काही अन्न खाणार नाही, पाणी पिणार नाही, असा नियम धारण केला. इकडे सुदाम देवांची यात्रा चालू आहे. कृष्ण कृष्ण जय, कृष्ण कृष्ण जय, चालतायत, परत मूर्छा येऊन पडतायत, परत उठतायत, परत चालतायत. अशी यात्रा इकडे सुदाम देवांची चालली आहे. पण तिकडे भगवंताला मात्र काळजी लागली आहे. माझा भक्त येतोय, माझा सुदाम देव येत आहेत, पण चालण्याचं त्राण त्यांच्यात नाहीये. म्हणून त्यांनी गरुडाला आदेश दिला की जा बाबा, घेऊन या त्यांना. गरुडाने सुद्धा हे कृष्ण कृष्ण जय म्हणत म्हणत 4-5 पाऊल चालले आणि परत मूर्छा येऊन पडले. गरुडाने पाहिलं की अरे हे मूर्छा येऊन पडले, तसंच उचललं आणि अगदी द्वारकेच्या दारात येऊन सोडलं त्यांना. द्वारकेत आल्यानंतर तिथे ते मूर्छा येऊन पडलेलेच होते. तिथे येऊन पाहतात तर काय, मूर्छा गेली असताना लखलख सोन्याने चमकणारी अशी द्वारका दिसते. दारात दोन द्वारपाल येऊन थांबले. सुदामदेव मध्ये प्रवेश करता पाहतायत तर काय, दोन्ही या द्वारपालांनी त्यांना अडवलं. कोण आहे तुम्ही, कुठून आलाय, काय काम आहे? आता सुदामदेव काय सांगा, त्यांनी आपलं नाव सांगितलं. मी सुदामा ब्राह्मण आहे, मी आणि कृष्णा दोघेही गुरुकुलामध्ये एकत्र शिकलोय. हा द्वारकाधीश माझा मित्र आहे. यांच्या शरीराकडे बघितलं त्या द्वारपालाने, अगदी काठी शरीर, अगदी कृश झालेलं आहे, अगदी बाहेरून हाडं मोजावीत असं कृश झालेलं शरीर, अंगावर अगदी फाटकं तुटकं असं धोतर आहे. पण एवढा असून तेजपुंज आहे अशी ही मूर्ती द्वारपालांनी पाहिली आणि यांना पूर्वीच आठवलं. वंशीधर महाराज सांगतात की हे द्वारपाल म्हणजे दुसरे तिसरे कोणी नाही, दोन जय विजयच येऊन थांबले होते इथे द्वारकेची रक्षा करण्यासाठी द्वारपाल म्हणून.
या जयविजयांचा आपण इतिहास ऐकलाय भागवतामध्ये, सनक सनंदन सनातन सनत कुमारांकडून त्यांना शाप मिळाला होता, थोडासा त्यांचा अपमान केला त्यामुळे शाप मिळाला आणि 3 जन्म राक्षस कुळामध्ये यावं लागलं। हिरण्यकश्यप वगैरे जे होते ते जयविजयच होते। त्यांना स्मरण झालं की अरे अशाच तेजपुंज ब्राह्मणांचा आपण अपराध केला, अपमान केला म्हणून आपल्याला भूलोकावर यावं लागलं। आता मात्र परत कधी आपण अपमान करायचा नाही म्हणून विचार करून जय विजय देवाकडे जातात आणि सांगतात की तुमचा मित्र आला, सुदामा नावाचा एक ब्राह्मण द्वारात थांबलेला आहे। इतकं ऐकलं असता भगवान आपल्या पर्यंकावरून उडी मारून धावत पळत सुदामाला येऊन आलिंगन देतात, कडकडून मिठी मारतात आणि तसंच उचलून सुदाम देवांना आपल्या पर्यंकावर नेऊन बसवतात, जिथे ते शयन करायचे आरामशीर बसायचे अशा स्वतःच्या पर्यंकावर नेऊन बसवलं। आणि पाहतात तर काय, अरे रे काय अवस्था झाली ही। भगवंत त्यांच्या पायाकडे बघतात तर पायामध्ये काठे घुसलेले आहेत, रक्त मुंबाव पाय झाले आहेत, ओरडतात, ए रुक्मिणी पाणी आण, मला पूजा करायची। आता या महाराणा घाबरून गेल्या, आजपर्यंत देवानी कधीही असं जोरात ओरडलं नव्हतं, कधीच ओरडलं नव्हतं, आज अगदी आवेशात येऊन ओरडतात, पाणी आणा परत आणा पाय धुवायचे। पण ते पाणी आणेपर्यंत गरम करून परत आणेपर्यंत वेळ निघून जाऊ लागला, भगवंताला ते सहन होत नव्हतं, भगवंताच्या डोळ्यातून अश्रू यायला लागले आणि त्या अश्रूंनीच पाय धुतले भगवंताने। पाय बघतात तर काय स्वच्छ झाल्यानंतर अनेक काटे दिसत आहेत मध्ये, अनेक काटे। भगवंतांनी सुई मागवली, सुई आणा, पण ती येईपर्यंत सुद्धा भगवंताला दम पडलं नाही। भगवंतांनी स्वतःच्या दातांनी काटे काढले पायात, केवढं हे प्रेम, केवढी ही सख्यता दोघांची। देव म्हणतात ब्राह्मणो मम दैवतम, आज हा सुदामा ब्राह्मण, भगवान त्याची केवढी पूजा करतायत। सगळ्या राण्या असं घाबरायला लागले, देवाचा आवेशच काही वेगळा होता आज। सगळे हात जोडून पुढे होते, इकडे मंगल कुशल विचारणं चालू झालं। सुदाम देवांना विचारतात, देव अरे कसा आहेस, लग्न वगैरे केलंस की नाही? तेव्हा सुदाम देव म्हणतात, हो देवा तुझी कृपा आहे, सगळं चांगलं। मला सांगा काय चांगलं आहे हो घरात, खायला अन्न नाही, घालायला वस्त्र नाही, कुठली सुखसुविधा नाही, नोकर चाकर नाही, काही घरात चांगलं नाही। पण सुदाम देव म्हणतात सगळं चांगलं आहे देवा, सगळं उत्कृष्ट आहे, तुझी कृपा आहे, चांगली बायको सुद्धा आहे।